पवित्र मरीचिया नवदीन भक्ति की प्रार्थना पवित्र आत्मा ये जनी रे कृपा दान तव घेऊनी रे कृपा दान तव घेऊनी रे पवित्र आत्मा ये जनी रे कृपा दान तव घेऊनी रे कृपा देवनी रे सांत्वन करता तू भगवान परम पित्याचे तू वरदान प्रेमाग्नि तू जीवन सरिता तुझला उचा प्रणाम रे पवित्र आत्म्या ये जनी रे कृपा दान तव घेऊनी रे कृपा दान तव घेऊनी रे तुझा आत्मा पाठव म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदये प्रकाशमय करतोस, त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंद जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चातापी दे. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझे आशास्थान आहेस. सर्व वस्तूंपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो. तू अनंतपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. आमेन. पोप महाशयांच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू सूर्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडचणीत आमच्या विनंत्या अवेरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदा सहायिनी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. कामवासनेचा मोह टाळण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकररूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझे ख्रिस्ती कर्तव्य व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझ्या मनपरिवर्तनाचा निर्धार तडीस नेण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर.
तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळविण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून सदा सहायिनी माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयाळू देवा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेने आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावे असे तू योजलेस. तिच्या मध्यस्थीने आम्ही पाप प्रसंगातून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. आमेन. आपल्या विनंत्या व आभार पत्रांचा सारांश आपण अर्पण करूया. थोडा वेळ शांत राहूया. परमेश्वराने केलेल्या अनंत उपकाराची आपण आठवण करूया. त्याने आपल्याला चांगलं आरोग्य दिलेलं आहे, चांगलं कुटुंब दिलेलं आहे, चांगलं जीवन दिलेलं आहे. प्रेम करण्यासाठी आजूबाजूला अनेक लोक दिलेले आहेत, चांगला निसर्ग दिलेला आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल परमेश्वराचे आपण मनपूर्वक आभार मानूया. त्याचप्रमाणे या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीपासून आपलं संरक्षण व्हावं, वादळ वाऱ्यापासून आपलं संरक्षण व्हावं, या कोरोनाच्या महामारीतून आपली सुटका व्हावी. आणि त्याचप्रमाणे अनेक लोक जी सेवा पुरवत आहेत त्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून आपण मरिये मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. नवदिन भक्तीची प्रार्थना. हे सदा सहायिनी माते, मी तुझ्या पायापाशी आलो आहे. मी पापी आहे, माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पापांची आशा व आश्रयस्थान आहेस, असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्याकरिता मला सहाय्य कर. तुझ्या हातात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो. तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक होतो. मी ईश्वराची करुणा भाकून आभार मानतो. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवाने पूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडलो, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीने मी यापुढे मोहाला जिंकीन, या कामी तुम्हाला सहाय्य करशीन अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदा कदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा धावा करण्यास विसरलो तर माझा आत्मा हरवेल, म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दृश्य शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला सहाय्य कर. सदा सहायिनी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. आमेन. सदा सहाय्यनी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. सदा सहाय्यनी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. सदा सहाय्यनी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पवित्र मरिया, दुखितांना मदत कर, दुर्बलांना सहाय्य कर, शोकग्रस्तास आनंदित कर, लोकांसाठी प्रार्थना कर, धर्मगुरूंचा कैवार घे, ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना
तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयदाती नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु येशू, तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदा सहायनी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तजबिरीला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त हो, ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण मरिये मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराचा गौरव करण्यासाठी हा नोविना करतो आणि नित्य नियमाने आपण आपल्या जीवनाचं नूतनीकरण करत असतो. आपण आपल्या शरीराचं नूतनीकरण करतो, आपल्या मनाचं नूतनीकरण करतो, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या आत्म्याचं नूतनीकरण करतो. वी आर नॉट जस्ट फिजिकल बीइंग्स ऑर सोशल बीइंग्स, बट वी आर अ ट्रूली स्पिरिच्युअल बीइंग्स. म्हणून यशया संदेष्टा अध्याय 40 वचन 28-31 आपल्याला सांगतात की तुम्हाला हे कळलं नाही का की परमेश्वर हा सनातन आहे, परमेश्वर हा दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता आहे, तो थकत नाही आणि भागत नाही, त्याची बुद्धी ही अगम्य आहे आणि म्हणूनच तो थकलेल्यांना भागलेल्यांना जोर देतो. जे निर्बल आहेत, जे अशक्त आहेत, तो त्यांना बल देतो. आणि म्हणून परमेश्वर हा आपल्या साठी थांबलेला आहे, आपल्याला मजबूती देण्यासाठी. तरुण थकतात, तरुण भागतात, भर जवानीत त्यांना ठेस खातात, परंतु जो परमेश्वराची आशा धरतो अशांना परमेश्वर नवीन शक्ती संपादन करत असतो, जेणेकरून तो गरुडाप्रमाणे पंखाने उंच भरारी घेईल आणि जेव्हा तो धावेल तेव्हा तो दमणार नाही, जेव्हा तो चालेल तेव्हा तो थकणार नाही. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ईश्वर आणि मनुष्य, आत्मा आणि परमात्मा असं एक समीकरण आहे आणि म्हणूनच आपण परमेश्वराच्या दरबारामध्ये सातत्याने येत असतो. ज्याप्रमाणे आपल्या शरीराची वाढ व्हावी म्हणून आपण चांगलं आणि पौष्टिक आहार घेतो, ज्याप्रमाणे आपल्या बुद्धीची वाढ व्हावी म्हणून आपण सकारात्मक विचारसरणीकडे वळत असतो, ज्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व विकास व्हावं म्हणून परमेश्वराने जे आपल्याला गुण दिलेले आहेत, जे संस्कार आपल्याला लाभलेलं आहे, जे शिक्षण आपल्याला लाभलेलं आहे, त्याचा आपण सदुपयोग करतो, त्याचप्रमाणे परमेश्वराने जो पवित्र आत्मा दिलेला आहे त्या पवित्र आत्म्याच्या देणगीमध्ये, वरदानामध्ये आपण न्याहून निघतो आणि त्याचं फळ आपल्या जीवनात आणि समाजात प्रकट करतो. हे आपल्या आत्म्याचं नूतनीकरण आहे.
परंतु टप्प्याटप्प्यामध्ये जीवन जगत असताना मनुष्य हा कमजोर आहे, म्हणून त्याला देवाची गरज असते. वी आर फायनाईट बिईंग्स बट गॉड इज इन्फिनिट. आपण मर्यादित आहोत पण परमेश्वर हा अमर्यादित आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला संकटं येतात, अनेक दुःख येतात, अनेक संघर्षाला आपल्याला सामोरे जावं लागते, मनामध्ये भीती निर्माण होते, अनेक प्रकारचे वादळ आणि गोंधळ आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. अशा परिस्थितीमध्ये जेवढं आपलं नातं परमेश्वराशी घट्ट आहे, त्याच विश्वासामध्ये आपण परमेश्वराकडे वळतो आणि एक धीर आणि आधार मिळत असतो. का? कारण परमेश्वर आपली ऊर्जा आहे, परमेश्वर आपल्या जीवनाचा आनंद आहे आणि जीवनाची जगण्याची कला तो आपल्याला शिकवत असतो. एक महान तत्वज्ञान फिलॉसॉफर सॉक्रेटिस सांगतात, अनरिफ्लेक्टेड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. जर आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण नसेल तर आपल्या जीवनाला आपलं जीवन हे व्यर्थ आहे. म्हणूनच परमेश्वराच्या परमेश्वराने हे जे जीवन तयार केलेलं आहे त्याच्या शब्दावर आपण जेव्हा मनन चिंतन करतो, आत्मपरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला समजते की आपण कोठे आहोत, आपण कुठे जाणार आहोत, आपली सध्याची पात्रता काय आहे. त्याचप्रमाणे संत अगस्टीन जे ख्रिस्त सभेमध्ये महान संत होऊन गेले ते आपल्याला सांगतात, ओ लॉर्ड माय हार्ट इज रेस्टलेस अंटिल इट रेस्ट इन यू. हे परमेश्वरा, माझं अंतकरण हे विवळत आहे जोपर्यंत ते तुझ्यामध्ये विलीन होत नाही. म्हणजेच आपण कोणाची प्रतीक्षा करतो, आपण हे जीवन जगत असताना कोणाच्या प्रतीक्षेमध्ये थांबलेलो आहोत. जेव्हा मरणाच्या उंबरठावर उभे असू तेव्हा तो आपल्याला प्रकाश दिसेल का, तो आपल्याला भेटेल का, या आशेने आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आणि सहवासामध्ये आपलं जीवन जगत असतो. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला विसावा देत आहेत, ओ हेवली बर्डन कम टू मी आय विल गिव्ह यू रेस्ट. दुःखी कष्टी भारकंत जन हो माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शांती हवी आहे, प्रत्येक व्यक्तीला हा आनंद आणि विसावा हवा आहे. परंतु आज हे जग हे वेगवेगळ्या माध्यमातून हा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जग आपल्याला अनेक प्रकारचे ऑफर्स देणार आहेत, जग आपल्यासाठी अनेक प्रकारची स्कीम्स घेऊन येतील, परंतु ते क्षणभंगूर आहेत, त्याच्यामध्ये सार्वकालीन आनंद आपल्याला मिळणार नाही. जेव्हा व्यक्ती ही व्यसन आणि वासना याच्याकडे वळते तेव्हा त्याच्या जीवनामध्ये तो आनंद मिळेल पण तो क्षणभंगू असेल. जेव्हा मुलं ही इंटरनेटकडे वळत असतात आणि त्याच्यामध्ये गुंतलेले असतात तेव्हा त्यांचा थोडा टाइमपास होईल, त्यांना क्षणभंगूर आनंद मिळेल पण तो कायमचा आनंद नसेल. आपण वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जातो, आपण अनेक प्रकारचे फॉरेन ट्रिप्स करतो, आपल्याला तो आनंद मिळतो आणि गरजेचा आहे, परंतु तो सार्वकालीन आनंद नाही. तर सार्वकालीन आनंद हा परमेश्वरामध्ये आहे, कारण परमेश्वर आपल्या अंतकरणामध्ये वास करतो. म्हणून आपलं हे दोघांचं असलेलं कनेक्शन स्ट्रॉंग असलं पाहिजे. जसा मुलगा वाढत जातो, ज्या पद्धतीने आपली बुद्धी वाढते, ज्या पद्धतीमध्ये आपण व्यवसायामध्ये प्रगती करतो, त्याचप्रमाणे आपलं आत्म्याचं नूतनीकरण करणे देखील फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून रिन्युअल म्हणजे नूतनीकरण, रेस्टोरेशन म्हणजे पुनर्स्थापित करणे, रिफ्रेशिंग म्हणजेच उत्साहित व प्रफुल्लित होणे आणि रिकिंडलिंग म्हणजे प्रज्वलित होणे. माणसाला परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे जेणेकरून या टप्प्यातून जात असताना परमेश्वराची आपल्याला अनुभूती होईल. पवित्र मरेला ही अनुभूती सातत्याने मिळाली, तिच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव आला, तिच्या जीवनामध्ये अनेक दुःख आले, प्रभू येशू ख्रिस्ताला तिने वाढवलं, त्याचप्रमाणे येशूफाला तिने साथ दिली आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा कालवरीच्या टेकडीवर प्राणार्पण आपलं बलिदान करत होता तेव्हा ती उभी राहिली. म्हणजेच परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे तिचं कार्य करत होता. ह्याला म्हणतात आत्म्याचं नूतनीकरण. आणि आज सध्याच्या या काळामध्ये युगामध्ये आपण पाहत आहोत की आपलं संपूर्ण जग हे कोरोनाच्या महामारीमध्ये जणू काय झुडपून निघालेलं आहे. अनेक प्रकारचे आघात लोकांवर झालेले आहेत, संपूर्ण जगावर झालेले आहे. परंतु जे आत्म्यामध्ये प्रफुल्लित आहेत, ज्यांना मदती करण्याची जी उत्सुकता लागलेली आहे, इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश त्यांना द्यायचा आहे, इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणायचा आहे, इतरांना
त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचं सांत्वन करायचं आहे, म्हणून त्यांच्या आत्म्याच्या नूतनीकरणामध्ये ते इतरांपर्यंत पोहोचत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही आत्म्याची भूक आपण ओळखली पाहिजे की परमेश्वर आपल्याला नाती जोडण्यासाठी बोलवत आहे. परमेश्वर आपल्या सगळ्यांना त्याची योजना आपल्याद्वारे परिपूर्ण करण्यासाठी बोलवत आहे. जी मरी मातेने प्रभू येशू ख्रिस्ताची, परमेश्वर पित्याची पवित्र आत्म्याची योजना ओळखली आणि आपला साथ दिला, आपण देखील या पवित्र योजनेमध्ये साथ देऊया. त्यामुळे प्रामुख्याने तीन टप्पे समजणे फार गरजेचं आहे. पहिल्या प्रथम, माझ्या जीवनामध्ये एक महान व्यक्ती आणि महान शक्ती कार्य करत आहे याची मला ओळख झाली पाहिजे. युहान लेखी शुभ वर्तमान अध्याय 15:5 प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात, मी तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये असाल तर तुम्ही भरपूर फळ द्याल, विपुल फळ द्याल. परंतु जर मी तुम्ही माझ्या जोडीला नसाल, मी तुझ्या जोडीला नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही. त्याचप्रमाणे संत पॉल आपल्याला सांगत आहे की आय कॅन डू एव्हरीथिंग टू क्राइस्ट हू गिव्ह स्ट्रेंथन्स टू मी, हू स्ट्रेंथन्स मी, हू गिव्ज मी स्ट्रेंथ. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जो आपल्या सगळ्यांना शक्ती देण्यासाठी समर्थ आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण बलवान झालेलो आहोत, शक्तिमान झालेलो आहोत. आपलं स्वतःचं असं काहीच नाही, आपण दुसऱ्यावर सातत्याने अवलंबून असतो. म्हणून माणसाच्या मनामध्ये ही जेव्हा नम्रता ही व्यक्त होते, त्याला समजते, तेव्हा तो परमेश्वराचा गौरव करतो आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याचं सामर्थ्य सातत्याने प्रकट करत असतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच आपण आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई प्रेमामध्ये आणि ऐक्यामध्ये साजरं केलं पाहिजे. संत पॉल आपल्याला सांगतात की परमेश्वराची कृपा माझ्यासाठी भरपूर आहे, माझा आत्मा हा उल्हासलेला आहे, माझं शरीर जरी कमजोर असलं तरीसुद्धा प्रभू ठाई मी उल्हास करत आहे. माय फ्लेश इज वीक बट माय स्पिरिट इज विलिंग, हे कधी सांगू शकतो? जेव्हा आपलं परमेश्वरावर विश्वास असेल, जेव्हा आपलं परमेश्वराशी घनिष्ठ नातं असेल, तेव्हाच या पवित्र आत्म्यामध्ये हे शब्द आपल्या हृदयातून बाहेर पडते. संत पॉल आपणास आठवण करून देत आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काटा आहे, तो टोचत असतो. देर इज अ थॉर्न इन फ्लेश, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा थॉर्न आहे, तो कुठे ना कुठे आपल्याला टोचत असतो. परंतु जर परमेश्वरावर आपली श्रद्धा असेल तर त्याची कृपा आपल्याला भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. आणि हे करत असताना तिसरा मुद्दा जो फार महत्त्वाचा आहे ते विसरता कामा नाही, ते म्हणजे आपली ही श्रद्धा एक दिवसाची नाही, आपली ही श्रद्धा एक आठवड्याची, महिन्याची किंवा वर्षाची नाही, तर संपूर्ण जीवनभर आपल्याला अखंड अविरतपणे ख्रिस्ती श्रद्धेचा प्रवास करायचा आहे. आणि हे प्रवास करण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो. म्हणून प्रार्थनेचा आसरा घ्या, प्रे विदाउट सीझिंग, प्रार्थनेमध्ये सदैव तत्पर असा, मेडिटेशन करा, देवाच्या शब्दावर आपण मनन चिंतन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनाचे निर्णय घेण्यासाठी तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल. कारण पवित्र आत्म्याच्या दानामध्ये आणि पवित्र आत्म्याचं फळ जे आपण प्रकट करतो त्याद्वारे आपल्याला समजते की आपल्या आत्म्याचं नूतनीकरण कसं होत आहे. दिस इज कॉल्ड द रिन्युअल ऑफ द स्पिरिट. आणि म्हणूनच पवित्र आत्म्यामध्ये आपण येऊया, त्याच्याकडे आरुळी ठोकूया, त्याच्याकडे मदतीची हाक देऊया, जेणेकरून तो सदैव आपलं रक्षण करेल आणि चांगले सत्कर्मे करण्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहित करेल. आमेन. हे मायाळू कुमारी मरिये, हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही, हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या सांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्याजवळ येतो आणि तुझ्यापुढे उभा राहतो. हे देवपुताचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. आमेन. भाकरूप ख्रिस्त दर्शन प्रसंगीच्या प्रार्थना. हे दयाळू प्रभो, तुझे उपकार अगणित आहेत, तुझ्या सांगुलपणास मर्यादा नाही. तू आश्चर्यजनक करिता
आपल्या लोकामध्ये वस्ती करतोस. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीने व प्रेममय आस्थेने आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या जीवन मार्गावर प्रभावी लक्ष ठेव. सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे व पाप यापासून आम्हाला सुरक्षित ठेव. म्हणजे जगात आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर तुझ्यामध्ये निवास लाभेल व अनंत जीवनाच्या वस्तीस्थानात तुझ्या संगतीचा लाभ मिळेल. आमेन. आजाऱ्यांना आशीर्वाद. प्रभूचे नाव हाच आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू माझी प्रार्थना ऐकून घे. माझा धावा तुझ्याकडे पोहोचू दे. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ दे. धन्यकुमारी मरेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारातून त्यांना बरे कर व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे अनंत सुख उपभोगण्यास त्यांना पात्र बनव. आमेन. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्याजवळ असो. तुमचे पालन करावयास तो तुमच्यामध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो सदैव तयार असो. सदासयानी मातेच्या विनंतीमुळे सर्वसमर्थ पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि तुमच्याबरोबर युगानुयुग राहो. आमेन. नमस्कार हे रानी कुमारी. नमस्कार हे रानी. आमुची राखण तू करणारी. निर्दोषी निष्फळ जननी. नमस्कार हे रानी. नमस्कार हे रानी कुमारी. नमस्कार हे रानी. पवित्र भाकर रूप ख्रिस्ताचा आशीर्वाद. जय 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 ईशाला. गाऊ त्याच्या सवनाला. जय 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 ईशाला. गाऊ त्याच्या सवनाला. भक्ती भावे चला करवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासनाई अंत जुन्याचा ओझाला. गहन इंद्रिया देहो गुण गोचर केवळ श्रद्धेला. गोचर सर्वशक्तिमय पिता सनातन. नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभया पासुनिया प्रसवेजो तो शुद्धात्मा ईश अमुचा. मंगल भावे सौतयाला. करुया वंदन त्रैक्याला. करुया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला. गाऊ त्याच्या सवनाला. जय 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 ईशाला. गाऊ त्याच्या सवनाला.
आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा, तू या आश्चर्यकारक संस्काराच्या रूपाने तुझ्या दुःख सहनाचे स्मारक आम्हासाठी ठेविले आहे। आम्ही तुझ्या शरीराच्या आणि रक्ताच्या पावन रहस्याची आराधना करावी आणि तुझे तारणदायी कृपादान आम्हामध्ये उपस्थित असल्याची गोड जाणीव आम्हाला व्हावी असा आशीर्वाद आम्हाला दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्या सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आमीन। धन्यवाद परमेश्वर, धन्य असो त्याचे पवित्र नाव, धन्य असो येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य, धन्य असो प्रभू येशूचे नाव, धन्य असो त्याचे अति पवित्र हृदय, धन्य असो त्याचे अति मौल्यवान रक्त, धन्य असो अति पवित्र संस्कारातील येशू, धन्य असो पवित्र आत्मा आमचा कैवारी, धन्य असो अति पवित्र मरिया देवाची आई, धन्य असो तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव, धन्य असो तिचे गौरवमय स्वर्ग नयन, धन्य असो मरिया कुमारी आणि माता हिचे नाव, धन्य असो तिचा पवित्र पती संत योसेफ, धन्य असो परमेश्वर आपल्या दूत व संता बरोबर सदैव, धन्य असो। सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान, तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान, जेरुसलेमाचे वैभव तू इस्रायलची तू संता, तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान, मानवतेचा मानदंड तू कृपा पूर्ण तुझला अभिमान, तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू भाग्यवंत तू प्रिय प्रभूला स्वर्ग राणीचे तुझ वरदान, तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान, तुझ्या गुणांचे करिता ध्यान तुझ पुढती नमती तू अभिमान, तुझ्या सारखी आई असता पडेल आम्हा कसली मान, तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान, या शुभ सदनी तव मधु भजनी
मरिया अमुचा तू अभिमान, मरिया अमुचा तू अभिमान। पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन।